जी आमदार आदरणीय अशोक धवड साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय रवींद्रजी दरेकर, या प्रभागाच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट सौ रेखाताई बाराहते, माजी नगरसेविका आदरणीय सौ रायशीताई पन्नासे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या बडोलेताई राकेशभाऊ पन्नासे, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आपल्या पुढे आहे. विधानसभेची निवडणूक आपल्या समोर आहे, सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आपल्या पुढे आहेत आणि ही लढत अत्यंत महत्त्वाची अशी लढत आहे, कारण संबंध देशाचं राज्याचं जे लक्ष आहे हे या मतदारसंघाकडे लागलेलं आहे. कारण ह्या मतदारसंघाकडे यासाठी लागलं कारण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार 6व्यांदा निवडणुकीसाठी येत आहे. 5दा आपण या मतदारसंघामधून त्यांना निवडून पाठवलं, त्यापैकी 10 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलं. 2014 मी त्यांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाच्याच तिकिटावर लढवली होती आणि त्यावेळेसचा माहोल मी अनुभवला की लोकांमध्ये एक उत्साह होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि मुख्यमंत्रीपदाचे एक प्रमुख दावेदारांपैकी होते आणि मतदारांना वाटत होतं की आपल्या मतदारसंघातला तरुण युवक ज्याला विधिमंडळातील कामकाजाचा उत्तम अनुभव आहे, उत्तम वक्ता आहे, तो उद्या राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे आणि उद्या जर राज्याचा मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघाचा आमदार झाला तर ह्या मतदारसंघातल्या मतदारांनी एक स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न विकासाचं होतं. आता वानखेडे साहेब म्हणत होते की हा गुटगुटीत असलेला तरुण मला आवडायचा, त्याच्याबद्दल त्यांचं एक सकारात्मक मत होतं की एक हुशार आहे, अभ्यासू आहे. वानखेडे साहेब आपलं जसं मत होतं तसं या राज्यातल्या अनेकांचं मत होतं. पण त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस त्यांच्याबद्दल योग्य आणि चांगलं मत होतं त्यावेळी मी निर्णय घेतला होता की मी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार आहे, कारण त्यांचं खरं स्वरूप मला पूर्णतः माहिती होतं की हा लबाड माणूस आहे, हा खोटारडा माणूस आहे. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण बघा की काही ना काही वेगळे विषय घेऊन ते पहिल्या निवडणुकीमध्ये आले. 1999 पहिली विधानसभा षडयंत्रांनी ते आलेले आहेत, योगायोगानं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्या आणि यांना संधी मिळाली. त्यावेळेस लोकसभेमध्ये विनोद गुडदे पाटलांना पाठवून दिलं आणि विधानसभेतली जी जागा रिकामी झाली तिथं ते निवडणूक लढले, निवडून आले. 2004 रणजित बाबू देशमुख येथून काँग्रेस पक्षाच्या तिकिटीवर आले. त्यावेळेस लोकांना सांगितले की रणजित बाबू देशमुख खूप मोठा नेता आहे आणि ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षसुद्धा राहिलेले होते, मंत्री राहिलेले होते आणि त्यावेळी ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र लोकांमध्ये असा संभ्रम तयार केला की हे जर मुख्यमंत्री झाले तर यांच्यापर्यंत आपल्याला जाताच येणार नाही, भेटताच येणार नाही, यांच्या घराच्या भोवताल पोलिसांचा विळखा राहील आणि हे खोटं बोलण्यात, रेटून बोलण्यात, कन्व्हिन्स करण्यामध्ये वस्ताद होते. निवडणूक जिंकले, प्रत्येक वेळेस खोटं नॅरेटिव्ह घेऊन घेऊन हे निवडणुकांच्या समोर जात होते. 2009 त्यांनी नवीन फॉर्म्युला सुरू केला की झोपडपट्टीवासियांना आम्ही पट्टे वाटप करू आणि मग सिटी सर्व्हेची मोजणी करायची, आखणी करायची आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काहीतरी संभ्रम तयार करायचा. निवडणुका जिंकल्या की पट्टे वाटप बंद.
असं करत करत बहुजनांमध्ये ते शिरले आणि मग क्रिमी लेअरची मर्यादा मी वाढवली. अरे सरकार वाढवते, सरकारचं सातत्याचं धोरण असते. जसा कामगारांचा मिनिमम वेजेस वाढतो, तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढते, त्या प्रमाणामध्ये क्रिमी लेअरची मर्यादा सुद्धा वाढत असते. आणि मग आपल्या बहुजनांमध्ये त्यांची वाहवा की फडणवीसांनी प्रश्न मांडला म्हणून तो निकाली निघाला. आणि मग हळूहळू हळूहळू बहुजनांमध्ये पाय पसरण्याचं त्यांनी काम केलं. पण हे संबंध त्यांचं जे काम होतं ते एका षड्यंत्रातून होतं आणि त्या षड्यंत्रामध्ये बहुजन फसत गेला, तो सातत्यानं फसत गेला. आणि त्यावेळी मला मी निश्चित केलं की यांच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढली पाहिजे. आणि 2014 मी निवडणूक लढलो, फडणवीस जिंकले. लोकांना वाटलं की आपल्या आपल्या शहराचा मुख्यमंत्री होणार आहे, त्यांना निवडून पाठवलं आणि 5 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आपण लक्षात घ्या, आठवा की आता धवळ साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, प्रगल्भ विचाराचे मुख्यमंत्री झाले, यशवंतराव चव्हाणांपासून तर विलासराव देशमुखांपर्यंतचे मुख्यमंत्री आपण पाहिलेले आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या नावानं काही ना काही योजना, काही ना काही धोरण निश्चित झालेलं असेल. कुठल्या ना कुठल्या काम, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं असेल. कोणी कृषी क्षेत्रामध्ये काम केलं, कुणी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम केलं, कुणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, कुणी सिंचनामध्ये काम केलं, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. फडणवीसांनी राज्यामध्ये एक काम त्यांच्या नावानं झालं याचं एक उदाहरण सांगावं. मात्र फडणवीस गर्वानं सांगतात की मी पुन्हा आलो ते 2-2 पक्ष फोडून आलो. ही काय गर्वानं सांगायची गोष्ट आहे, अभिमानानं सांगायची गोष्ट आहे? अरे चोर सुद्धा चोरी करताना पोलिसांसमोर कबुली देत नाही की मी चोरी करून आलो म्हणून. इथं हे छाती ठोकपणानं सांगतात की मी पक्ष फोडून आलेलो आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख केला की त्यांनी माफी अजूनपर्यंत मागितली नाही, मागूच शकत नाही, ते कधी मागणारी नाही. त्यांना माहिती आहे की बहुजनांना कुठल्या ना कुठल्या भ्रमामध्ये गुंतवून टाका, नवीन नवीन नॅरेटिव्ह घेऊन या. 5-10 ह्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर कामाच्या बळावर त्यांनी मतं मागायला पाहिजे लोकांकडं. मात्र कामाच्या बळावर मतं मागताना ते दिसत नाही, त्यांनी नाव बदलून मतं मागून राहिलेले आहे. देवेंद्र फडणवीसांचे आता देवाभाऊ झाले, नाव कोण बदलतो? एक तर बहुरूपी बदलतो किंवा गुन्हेगार बदलतो. एखादा बहुरूपी नाव बदलतो किंवा गुन्हेगार जर असेल, घरफोड्या करणारा असन, ह्या शहरात वेगळं नाव, दुसऱ्या शहरात दुसरं नाव, तिसऱ्या शहरात चौथं नाव. ही यांची अवस्था आहे. आपल्या लोकशाहीमध्ये आपण प्रतिनिधी निवडून पाठवत असताना 3 स्तराचे प्रतिनिधी आपण निवडून पाठवतो. एक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून पाठवतो, विधानसभेमध्ये आमदार निवडून पाठवतो आणि लोकसभेमध्ये खासदार निवडून पाठवतो. मी ह्या प्रभागाचं 2 प्रतिनिधित्व केलेलं आहे. नगरसेवक म्हणून माझं काम आपण पाहिलेलं आहे. जे जे अधिकार माझ्याकडं होते महानगरपालिकेच्या स्तरावरचे, त्या संपूर्ण अधिकाराचा वापर करत ह्या संबंध परिसरामध्ये विकास कामं करण्याचं मी काम केलेलं आहे. शिवणगावमध्ये, सोनेगावमध्ये पिण्याचं पाणी नव्हतं, तलाव बाजूला होता, मात्र गावामध्ये एका विहिरीवर पाणी, पिण्याचं पाणी होतं. आम्ही जैतार रेल्वे क्रॉसिंगपासून इथं वॉटरलाईन टाकली, त्यामुळे सोनेगाव आणि HB इस्टेटपर्यंत पाण्याची लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून मी माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण केली. इथल्या सोनेगाव तलावाच्या मागच्या जे अनधिकृत लेआउट्स होते, त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गुंठेवारी कायदा आणला, अधिनियम त्यांचा रेग्युलायझेशनचा कायदा आणला आणि हे संपूर्ण लेआउट रेग्युलाइज झाले. त्या कालखंडामध्ये झाले, धोरणात्मक निर्णय घेतला. फडणवीस आमदार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून या 5 वर्षामध्ये असा कुठला धोरणात्मक निर्णय घेतला जेणेकरून आपल्या जीवनामध्ये फरक पडलेला असेल?
जीवनात आपल्या आयुष्यामध्ये काही बदल झालेला असेल, या उलट यांचे धोरण सर्वसामान्य बहुजनांना कमकुवत करण्याचे राहिलेले आहे. सरकारच्या शाळा बंद केल्या, यांच्या कार्यकाळामध्ये 65,000 सरकारच्या शाळा बंद झालेल्या आहेत. यांच्या मतदारसंघामध्ये एकही रुग्णालय नाही. जे रुग्णालय महानगरपालिकेचं इंदिरा गांधी रुग्णालय आहे, जे आधी कुठल्या अवस्थेमध्ये होतं आणि आता कुठल्या अवस्थेमध्ये आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा, सरकारी व्यवस्था डबघाईस आणण्याचं काम केलेलं आहे. मग यांनी काम कोणतं केलं? यांनी काम निश्चितपणाने एक काम केलेलं आहे. यांच्या डोक्यात एक काम घुसलं, ते अजूनही निघून राहिलं नाही, ते आपल्याला काढा लागणार आहे. 2014 मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची हवा घुसली त्यांच्या डोक्यामध्ये, सत्तेची नशा घुसली. 2019 त्यांचा भ्रमनिरास झाला. आलेली सत्ता जेव्हाच गेली, त्याआधी त्यांनी घोषणा केली होती, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि त्यानंतर जर मुख्यमंत्री म्हणून ते आले नाही, त्या दिवसापासून त्यांच्या डोक्यामध्ये ते जी सनक घुसलेली आहे ना, ती पदाची सनक आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तीला पद मिळण्यासाठी ह्या संपूर्ण प्रक्रिया राहत नाही. लोकशाहीमध्ये लोकांसाठी आपल्याला पदं पाहिजे असतात, यांना स्वतःसाठी पदं पाहिजे. यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे, कशासाठी पाहिजे? यांना उपभोगासाठी पाहिजे, जनतेच्या कल्याणासाठी नाही पाहिजे. यांनी कुठलीही जनकल्याणाचे कामं केलेले नाही. आणि पाचव्यांदा सहाव्यांदा ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये मतं मागायला जातात, त्यावेळेस विकास कामाचा पाडा ते वाचून राहिलेले आहे. आम्ही इतके 35,000 कोटी रुपयाचे विकास कामं केले. फक्त सिमेंट रस्त्याचा दावा करतात ते. रस्ते, नाल्या, गडर, खांडकी, पेविंग ब्लॉक्स याच्यासाठी 100-100 कोटी रुपये, पेविंग ब्लॉक्ससाठी 100 कोटी रुपये, हे फक्त भ्रष्टाचारासाठी केलेलं आहे यांनी. अहो, हे काम तर महानगरपालिकेचे काम आहेत. आमचे कॉर्पोरेटर लोक करून टाकते काम. इथं तन्वीर भाई आहे, कितीतरी कोटी रुपयाचे काम तसेच करून टाकते ते. हे मुख्यमंत्र्याचं काम नाही आहे, हे आमदाराचं काम नाही आहे. आमदाराचं काम आहे कायदे मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये लोककल्याणाचे कायदे तयार करणं, जे संविधानिक अधिकार नागरिकांचे आहे ते सुरक्षित ठेवणं. आपल्या परिसरामध्ये मुख्यमंत्री म्हणून यांनी एखादं हॉस्पिटल काढायला पाहिजे होतं. आपल्या परिसरामध्ये एक चांगला बाजार उभा करायला पाहिजे होता. आमच्या सोनेगाव, रहमतनगर ह्या संपूर्ण परिसरातील कामगार, कष्टकरी लोक ह्या खामला बाजारामध्ये काम करतात आहे. खामला बाजारामध्ये रस्त्याच्या कडेला दुकानं लावतात आहे. त्यांच्यासाठी एखादी बाजाराची व्यवस्था व्हायला पाहिजे होती की नाही, झाली आहे का? यांच्या कार्यकाळामध्ये एक नवीन बाजाराची निर्मिती झाली नाही, एक नवीन रोजगाराची निर्मिती झाली नाही. बाजूला एअरपोर्ट आहे, 10,000 एकर जागा शेतकऱ्यांची अधिग्रहित झाली, कवडीमोल भावानं झाली. किती उद्योग आले? जे उद्योग प्रस्तावित होते ते उद्योग गुजरातला गेले. एअरबसचा प्रकल्प ह्या मिहानमध्ये प्रस्तावित होता, 15 दिवसाआधी तो गुजरातला स्थानांतरित झाला. जवळजवळ 50,000 तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार ह्या प्रकल्पामध्ये मिळाला असता. एक जपानच्या कंपनीचा प्रकल्प इथे प्रस्तावित होता. हे संपूर्ण प्रस्तावित प्रकल्प हे गुजरातला चाललेले आहे. कुणाच्या दबावामध्ये चालले? गडकरी साहेब, फडणवीस साहेब काय करून राहिलेले आहेत? हे फक्त पदं भोगून राहिलेले आहेत. यांना सत्तेची हव्यास आहे, यांना सत्ता पाहिजे आहे, हे लोककल्याणासाठी नाही तर स्वतःच्या फक्त भ्रष्टाचारासाठी. प्रचंड पैसा कमवलेला आहे. हे लंडन स्ट्रीट आहे ना, हे जुनी रेल्वे लाईन आपल्या समोरची, 100 एकर जागा आहे, विकून खाऊन टाकलेली आहे. हे प्रायव्हेट मॉल्स कोणाचे आहेत? एक वर्ग विशेषाचे 2-4-5 मुठभर, 2-4-5 बनतो फक्त. त्या इन्व्हेस्टर्सचे त्यांचे हे सगळे इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामागं गडकरी, फडणवीस आहेत. काल परवा त्यांचं भाषण झालं की मुंबईमध्ये माझा काही फ्लॅट नाही आहे, मी खूप इमानदार आहे, नॉन करप्ट आहे, असं सांगण्याचा वानखेडे साहेब ते प्रयत्न करत होते. फडणवीसांना मुंबईत फ्लॅटची गरज आहे का? पूर्ण मुंबईच विकून खाल्ली आहे त्यांनी. ती अदानीला दिली त्यांनी. आता
धारावी जी झोपडपट्टी एशिया खंडातली सर्वात मोठी स्लम वस्ती, कोण राहते हो धारावीमध्ये? धारावीमध्ये आपले एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी हे सर्वसामान्य बहुजन कष्टकरी लोक असतात ज्यांनी मुंबईचं निर्माण केलं, आणि ह्या निर्माण केलेल्या मुंबईच्या कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणी करत असेल तर देवेंद्र फडणवीस करून राहिलेले. आणि हे सांगतात इमानदारीच्या गोष्टी की माझा मुंबईमध्ये फ्लॅट नाही. आपले कितीतरी निनावी दुकानं ह्या शहरामध्ये आहेत. आशिष फडणवीसांचं एक दुकान आहे, संदीप जोशीचं एक दुकान आहे, आणखी किती नावं घेऊ? काही पत्रकारांची दुकानं आहे साहेब, काही पत्रकारांचे दुकान आहे, काही बिल्डरचे दुकानं आहेत. हे फक्त भ्रष्टाचाराचे दुकान आहेत. लोककल्याणाचे आहेत का? हे लोककल्याणाचे दुकानं नाही, हे फक्त दलालीचे दुकानं आहेत. मंत्रालयामध्ये आम्ही काम करून देतो, आम्हाला पैसे द्या, कमिशन द्या. सिमेंट रस्त्यामध्ये 30-30% कमिशन घेऊन राहिले, कोट्यवधी रुपये कमवत आहेत, आणि ह्याच पैशाच्या बळावर त्यांना पुन्हा सत्ता पाहिजे. आणि म्हणून सहाव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना लोककल्याणाच्या कामाच्या आधारावर न जाता मतदारांना खरेदी करण्याच्या मनसुब्यानं हे लोकांपुढे चाललेले आहे. राज्यामध्ये सत्ता संपादित करत असताना त्यांनी 50-50 कोटी रुपये एकेका आमदाराला देऊन त्यांनी राज्याची सत्ता घेतली. आता विधानसभेमध्ये मतदारांना खरेदी करण्याचं आमिष दाखवतात आहे. एकीकडं खरेदी करण्याचं आमिष दाखवतात, दुसरीकडं आमच्याकडं यादवरावसारखे माणसं आहे. जे यादवराव काँग्रेसचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये जो काँग्रेसला मतदान करन त्याला मी मोफत दाढी करून देतो म्हणणारे कार्यकर्ते आहेत, लक्षात घ्या. आम्ही मोफत करतो म्हणतात आहे. काय गरज आहे हो त्यांना? कशासाठी त्यांना असं वाटत असावं? कुठली भावना असावी? काय काँग्रेस पक्षानं त्यांना दिलंय? काय देऊ शकते? पण त्यांना हे वाटते की ह्या राज्यामध्ये एकात्मता असली पाहिजे, बंधुभाव असला पाहिजे, लोककल्याणकारी राज्य असलं पाहिजे. मात्र यांनी व्यापारी राज्य करून ठेवलं. हे व्यापारी राज्य असल्याऐवजी काँग्रेसनी जो लोककल्याणाचा जो विचार मांडला होता त्या विचाराच्या आधारावर सरकार आली पाहिजे, त्या सरकारांनी कामं केलं पाहिजे, ह्या शुद्ध हेतूने यादवरावसारखे माणसाच पुढे आलेले. असे संबंध दक्षिण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात लोक आज बाहेर निघून राहिलेले आहेत. ही जी लढाई आहे विचाराची लढाई आहे, ती एकट्या उमेदवाराची नाही. चंद्रकांत वानखेडे साहेबांनी सांगितलं की प्रफुल्ल गुर्दे फक्त चेहरा आहे. खरी गोष्ट आहे, मी फक्त चेहरा आणि निमित्त मात्र आहे. खरा संघर्ष आणि खरी लढाई जर कोणी करून राहिला तर लोक करून राहिलेले आहे. आणि लोकांना ही तानाशाह आणि हुकुमशाह सरकार हा विचार परास्त करण्यासाठी आपल्याला निर्धार करायचा. आपण प्रत्येक माणसं हा उमेदवार आहे, प्रत्येक मतदार हा उमेदवार आहे, आणि त्याचा चिन्ह आहे पंजा. आपल्याला घराघरामध्ये जाऊन प्रचार करायचा आहे की मी स्वतः उमेदवार आहे, मला निवडणूक जिंकायची आहे, मला यांना परास्त करायचं आहे, यांच्या विचाराला परास्त करायचं आहे, यांच्या हिंसक विचाराला परास्त करायचं आहे. आणि म्हणून आपण पंजाला मतदान करा हे आव्हान आपल्याला घराघरामध्ये जाऊन करायचं आहे. आता यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही, शिल्लक नाही, म्हणून आता बटेंगे तो कटेंगे. एक है तो सेफ है. अहो ह्या राज्यातला शेतकरी सेफ नाही आहे. रोज 8-10 शेतकरी आत्महत्या करते, रोज कितीतरी महिलांवर बलात्कार होते, त्याची यांना चिंता वाटत नाही. त्या पण हिंदू महिला होत्या ना, बदलापूरमधली मुलगी पण हिंदूच होती ना, त्यावेळेस त्यांच्या भावना दुखवल्या नाही. आज फक्त मतांच्या राजकारणासाठी मंदिरामंदिरावर तुम्ही बोर्ड लावून राहिले. सनातन धर्म वाचवायचा आहे, आमच्या महिला भगिनी वाचवायच्या आहेत. सनातन धर्म तेवढा महत्वाचा नाही, आमच्या माता भगिनी महत्वाच्या आहेत, त्यांच्या अब्रू लुटल्या जाते. आमचे तरुण महत्वाचे आहेत, जे नशेखोरीमध्ये आपण ढकललेले आहात. गृहमंत्र्याच्या शहरामध्ये नशेचे कारखाने आहेत, नशेचा व्यापार आहे, त्यावेळेस तुम्हाला खतरा वाटत नाही.
आता लोकांना एकत्रित करा, बटव मत. अरे वाटलं कोण? वाटलं तुम्हीच ना. हा तेली, हा कुणबी, हा माळी, हा सोनार, हा कलार, हे वाटप कोणी केलं? वानखेडे साहेब यांनीच केलं ना. वाटणारे हेच, बाटणारे हेच आणि काटणारे हेच आहेत. त्यामुळे आपण लक्षात घ्या की हे फक्त निवडणूक निमित्त मात्र आहे. हा वैचारिक लढा आहे, वैचारिक संघर्ष आहे, आणि हा वैचारिक संघर्ष आपल्याला मरेपर्यंत लढावा लागणार आहे, पिढ्यानपिढ्या लढत राहावं लागणार आहे. आणि हा संघर्ष 1000 वर्षापासूनचा आहे, आणि ह्या 1000 वर्षापासूनच्या संघर्षामध्ये काँग्रेसनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 2014 पर्यंतचा हा लढा आपल्यासाठी सुरक्षित होता. 14 नंतर तो धोक्यात आलेला आहे, कारण आपलं जे राज्य आहे, आपल्या ज्या देशाची मांडणी झालेली आहे, सर्व धर्मीयांची आहे, संविधानिक आहे, न्याय हक्काच्या आधारावरती आहे, स्वातंत्र्याच्या आधारावर आहे. मात्र यांना स्वातंत्र्य मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही, यांना संविधान मान्य नाही, यांना महापुरुष मान्य नाही. काल परवा खडगे साहेब आले होते नागपुरामध्ये, त्यांनी म्हटलं की संघाच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो नाही. त्यावर काल बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आलं, संघ मुख्यालयात येऊन पहा, बाबासाहेबाची फोटो दाखवतो. माझं आव्हान आहे फडणवीसांनी बावनकुळेला की माझ्या जयता रोडवर येऊन पहा, तुम्हाला नाथुराम गोडसेचं कार्यालय दाखवतो. नाथुराम गोडसेच्या नावानं तुम्ही कार्यालय उघडता, संघटन उघडता, लाज वाटत नाही तुम्हाला? एक हिंसक विचार, एक हिंसक प्रवृत्तीचा माणूस ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्या विचाराचं प्रचार प्रसार करणारं केंद्र नागपुरामध्ये आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्याकडे आहे. आपल्याला शरम वाटायला पाहिजे. आणि आपण फोटो लावत जरी असाल ना, माळा घालत जरी असाल, तरी तुमच्या कथनीकरणीमध्ये अंतर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारामध्ये नाही, आपल्या विचारामध्ये गोळवलकर आणि गोडसेच आहे, हे मात्र निश्चित आहे, लक्षात घ्या. आपला विचार गोळवलकर आणि गोडसेंचा विचार आहे, आमचा विचार गांधी आणि आंबेडकरांचा विचार आहे. आणि फक्त विचार आम्ही फक्त फोटोमध्ये फ्रेम करून ठेवलेला नाही, तो अस्तित्वामध्ये आणला, तो संविधानाच्या रूपामध्ये अस्तित्वामध्ये आणला, आणि संविधानिक मूल्याच्या आधारावर ह्या देशातली लोकशाही आम्ही टिकवली, चालवली, वाचवली, पुढे नेली. आणि त्याच मार्गानं तुम्ही सत्तेवर आलात, आणि त्याच मार्गाच्या माध्यमातून ह्या राष्ट्रामध्ये आपण हुकुमशाही निर्माण करण्याचं काम करून राहिलेले. मात्र लक्षात घ्या की ह्या महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. ह्या राज्यानं ह्या देशाला नवीन दिशा दिलेली आहे, आणि अनेक वर्षापासून दिलेली आहेत. ज्ञानेश्वर माऊलीपासून, तुकाराम महाराजांपासून तर संत गाडगे महाराजांपर्यंतच्या लोकांचे विचार ह्या महाराष्ट्राने दिलेले आहेत, आणि सबंध देशाने त्याचा स्वीकार केलेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा नालायक लोकांच्या हातात आपल्याला देता येणार नाही पुन्हा. हे लक्षात घ्या, ही माझी निवडणूक नाही, एकटा माणूस काही करू शकत नाही. ही जी लढाई आहे, ही विचाराची लढाई आहे, हे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे, आणि ह्या लढाईमध्ये आपण सर्व लोक एकत्रित येऊन आपण लढू आणि जिंकू, एवढाच निर्धार आजच्या प्रसंगी आपण करावा, ही विनंती करण्यासाठी मी आलो. आपण माझ्यावर विश्वास व्यक्त करा. महानगरपालिकेमध्ये आपण 4 मला ह्याच प्रभागातून निवडून पाठवलं, आपल्या विश्वासाला कुठलाही तडा मी जाऊ दिला नाही. जे जे कामं माझ्यापर्यंत आले ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला. विधानसभेमध्ये जर आपण मला आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर निश्चितपणानं आपलं प्रतिनिधित्व इमारतीद्वारे करील एवढी मी ग्वाही देतो. आणि आपण जो विश्वास व्यक्त कराल त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, ही सुद्धा ग्वाही देतो. इथेच थांबतो. येणाऱ्या 20 तारखेला पंजा निशाणीची बटन दापून आपण स्वतःला विजयी करा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.